मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्द खेळ पाहूया। दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे। तुम्हाला काही अक्षर उलट सुलट क्रमाने दिलेली असतील, त्यांचा योग्य क्रम जुळवून आपल्याला नवीन असा अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे। आज आपण यामध्ये चार अक्षरी शब्द बनवणार आहोत। चार अक्षरी शब्द भाग दोन। हा व्हिडिओ सर्व इयत्तांसाठी उपयुक्त असून यातून आपली भाषा समृद्धी, शब्द संपत्ती वाढते। तर चला तर मग हा शब्द खेळ पूर्ण करूया। आणि हा शब्द खेळ आहे चार अक्षरी शब्द भाग दोन। चला तर मग पहिला शब्द आहे ए ना क आणि थ। वेळ संपेपर्यंत या चार अक्षरांपासून आपल्याला योग्य शब्द बनवायचा आहे। एक आणि शून्य, वेळ संपलेली आहे। सांगा बरं कुठला शब्द तयार झालाय? ए क ना आणि थ, एकनाथ। ए ना क थ यापासून एकनाथ हा शब्द तयार झालेला आहे। पुढचा शब्द खेळ पाहूया। त र स ब, त र स ब, पहा एकदम सोपं शब्द खेळ। तीन दोन आणि एक, शून्य, वेळ संपलेली आहे। चला तर मग सांगा बरं शब्द कुठला तयार झाला आहे? स र ब आणि त, सरबत। या चार अक्षरांपासून सरबत हा शब्द तयार झालेला आहे। नी भ प र, नी भ प र, चार तीन पटपट सोडवा, दोन एक आणि वेळ संपलेली आहे। कुठला झालाय शब्द तयार सांगा पटकन। पहा प र भ आणि नी, परभणी। एका जिल्ह्याचं नाव आहे पहा, महाराष्ट्र राज्यातील एका जिल्ह्याचं नाव परभणी, या चार अक्षरापासून तयार झालंय। पुढचं घेऊया। म दे ना व, म दे ना व, पा ना म दे व, नामदेव। म दे ना आणि व या अक्षरांपासून नामदेव हा अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे। यानंतर आपण पुढील शब्द पाहूया। अक्षर आहे ती गा स आणि व, ती गा स व, चार तीन पटपट सांगा, दोन एक आणि वेळ संपलेला आहे। झालाय का शब्द तयार? चला मी सांगतो, ती स गा आणि व, तीस गाव, तीस गाव। रा दे म व, रा दे म व, चार तीन दोन एक, शून्य, वेळ संपलाय। सांगा कुठला शब्द तयार झालाय अर्थपूर्ण शब्द? रा म दे आणि शेवटी येईल व, रामदेव। या चार अक्षरांपासून रामदेव हा अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे।
ली दी व आणि पा. ली दी व पहा. अवघड वाटतोय पा शब्द. पा कुठला शब्द तयार तुमचा सगळ्यात आवडता सण त्याच्यामध्ये लपलेला आहे. पा सगळ्यात आवडत्या सणाचे नाव दी पा व आणि शेवटी येईली दीपावली. व गा चे आणि पा. व गा चे पा. व गा चे पा. एका गावाचे नाव सुचतंय का? चला तर मग सांगा पटपट. पा चे गा व पाचे गाव. धन्यवाद बालमित्रांनो. धन्यवाद.